हेलो स्टूडेंट, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चैप्टर्स मध्ये गॅलनोमीटर हा टॉपिक पाहणार आहोत। आता गॅलनोमीटर हा डीसी गॅलनोमीटर असतो जो डिपेंडिंग बाय द मॅग्नेटिक इफेक्ट होतो। म्हणजे डीसी गॅलनोमीटर की जे मॅग्नेटिक इफेक्टच्या प्रॉपर्टी वरती किंवा फील्ड वरती डिपेंडेंट आहे। त्याचे दोन टाइप्स, there are two types of DC galvanometers. One is moving coil galvanometer, and it's a dusra type to moving magnet galvanometer. अशा दोन टाइपचे मॅग्नेट गॅलनोमीटर्स आहेत। आता हा जो मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटर्स आहे की ज्या मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटर्स मध्ये कॉइल जी आपण कॉइल यूज करणार आहे ते मूव्हिंग होते किंवा तिथे डिफ्लेक्शन होतं, तर तिथे असलेलं मॅग्नेट्स हे मॅग्नेट हे स्टेशनरी फील्ड मध्ये असते। म्हणजे मॅग्नेट जागेवरच राहणार, फक्त काय मूव्ह होणार आहे तर कॉइलच्या मूव्ह प्रमाणे गॅलनोमीटरचं रीडिंग होणार आहे। तर मूव्हिंग मॅग्नेट गॅलनोमीटर किंवा मॅग्नेट गॅलनोमीटर्स मध्ये एक्झॅक्टली याच्या अपोजिट, याच्यामध्ये मॅग्नेट हे मूव्हिंग पोझिशनला किंवा व्हेरिएबल पोझिशन्सला असेल आणि तिथे असलेली जी आपण कॉइल यूज करणार ती कॉइल स्टेशनरी असते। आता इथे जे मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटर्स आहेत त्या मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटरचे सुद्धा दोन टाइप्स आहेत। एक आहे सस्पेंडेड मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटर्स आणि दुसरा आहे पिवोटेड मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटर्स। सस्पेंडेड आणि पिवोटेड मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटरचं प्रिन्सिपल वर्किंग हे दोन्ही सुद्धा सारखंच आहे, फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये थोडासा चेंज। आपण जो गॅलनोमीटर पाहणार आहोत किंवा जो यूज करणार आहोत तो आहे सस्पेंडेड मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटर्स, की जो तुम्ही लॅबोरेटरीज मध्ये यूज करता किंवा प्रॅक्टिकलच्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जो गॅलनोमीटर यूज करणार आहे तो गॅलनोमीटर आहे आपला सस्पेंडेड मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटर। त्याचाच आपण इथे सिंपल ही डायग्राम काढली आहे। हे गॅलनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसे आहे आपण समजू। ह्या गॅलनोमीटर्स या इथे आपण सस्पेंडेड म्हणजे मूव्हिंग कॉइल गॅलनोमीटरचा यूज करतो, तर या इथे कॉइल जी नॉन मॅग्नेटिक रेक्टॅंग्युलर फ्रेमवरती आपण इन्सुलेटेड केलेली कॉपर किंवा अल्युमिनियमची वायर काय करतो ओम्स करतो, असे गोल गोल सर्क्युलर फॉर्म मध्ये किंवा रेक्टॅंग्युलर फ्रेम ज्याप्रमाणे शेप असेल त्या शेप मध्ये ही वायर काय केलेली आहे त्याच्यावरती वॉर्म केली, ती टोटल इन्सुलेटेड कॉपर वायर। आणि ही जी फ्रेम आहे रेक्टॅंग्युलर ती फ्रेम सुद्धा कशी असते नॉन मॅग्नेटिक फ्रेम आपण तिथे काय करतो यूज करतो, ऍज अल्युमिनियम असेल किंवा कॉपर असेल। आणि त्या रेक्टॅंग्युलर फ्रेमच्या आतमध्ये म्हणजे या इथे हा एक सिलेंडर आहे, जो सिलेंडर आयन्स आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय होणार आहे, म्हणजे याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड अप्लाय होते, असा आयनचा कोर असलेला पण सिलेंडर त्या रेक्टॅंग्युलर फ्रेमच्या मध्ये ठेवलेला आहे आणि बरोबर त्या सिलेंडरच्या दोन्ही बाजूला आपण स्ट्रॉंग हॉर्सशू शेप असलेला मॅग्नेटिक फील्ड ठेवलेलं आहे। म्हणजे हे जे दिसतंय इकडे नॉर्थ आणि साऊथ पोल लिहिलेला आहे, हॉर्सशू शेप असेल आपलं काय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, की जो मॅग्नेट कसा आहे स्टेबल आहे आणि रोटेट काय होणार तर कॉइल होणार, तसं इथे आपण सांगितलं मूव्हिंग कॉइल मध्ये आपली कॉइल मूव्ह होणार आहे आणि हे जे मॅग्नेट्स आहेत ते दोन मॅग्नेट्स कसे स्टेबल, तर असे ह्या दोन मॅग्नेट्सच्या मध्ये आपण इन्सुलेटिंग कॉपरची बाउंड केलेली वायर एका रेक्टॅंग्युलर फ्रेमच्या मध्ये आणि त्या रेक्टॅंग्युलर फ्रेमच्या मध्ये पूर्ण आयन कोर्स काय केलेले आपण ठेवले आणि ह्या फ्रेमच्या वरचे या इथे एक छोटीशी काय स्पायरल स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगला हा आपला काय लावलेला आहे पॉइंटर लावून की त्या पॉइंटर्सनी आपल्याला रीडिंग्स मेजर करायचे। ही जी डायग्राम ते डायग्रामची इथे आपण सेपरेट छोटीशी डायग्राम, फक्त जे आपला वर्किंग शेप होणार आहे
त्याच्यापुरतीच आपण डायग्राम करू म्हणजे आपल्याला समजेल की कॅलरीमीटरचं वर्किंग ऍक्च्युअल्स मध्ये कसं होतंय. या इथे आपण एक सिंपल छोटीशी डायग्राम काढली. ही जी डायग्राम त्याच डायग्रामची इथे काढली. या इथे सुद्धा तो हॉर्सशू शेप असलेले मॅग्नेट्स आहेत नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये. रेक्टॅंग्युलर फ्रेम वरती आपण इन्सुलेटिंग केलेली कॉपरची वायर बॉक्स केली. आपण रेक्टॅंग्युलर फ्रेम दाखवतो पी क्यू आर एस आणि इथून हा करंट स्टार या इथून काय झालेला मूव्ह झाला. जसं आपण सिम्पल कन्सेप्ट आता आपण गेल्या वर्षी एक्सप्लेन केले ज्यावेळेस एखाद्या कोणत्याही वायर्स मधून करंट फ्लो होतो त्यावेळेस त्या मॅग्नेटिक फील्ड काय होतं तयार. आता त्या मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जसा इथून करंट पास होईल या इथून आपण फॉस्फरस ब्रॉन्झ वायर ह्या वायर मधून करंट काय करणार पास करणार. इम्पॉर्टंट की जी वायर युज करून ती वायर कोणती मटेरियलची आहे. फॉस्फर ब्रॉन्झ वायर हे मेटल अलॉय. त्या मेटल अलॉय मधून आपण करंट ज्यावेळेस त्या रेक्टॅंग्युलर फ्रेम मध्ये वॉम्स केलेल्या वायर्स मध्ये पास करतो त्यावेळेस तिथे एक मॅग्नेटिक फील्ड तयार आणि ते मॅग्नेटिक फील्ड तयार झालं की ते मॅग्नेटिक या इथे असलेला आपला हा जो आयर्नचा कोर आहे आतमधून तो कोर काय होणार आहे रोटेट होणार आहे. म्हणजे जसं मॅग्नेटिक फील्ड बदलत जाईल त्याप्रमाणे त्या आतला आयर्न कोरचं काय होणार आहे डिफ्लेक्शन होणार आणि त्या आयर्न कोरचं झालेलं डिफ्लेक्शन आपण त्या फॉस्फरस ब्रॉन्झच्या वायर वरती एक मिरर काय केलेलं आहे एक आपण मिरर बसवलेलं आहे म्हणजे चिटकवलेलं आहे. हा काय तुम्ही तुमचं वायर आहे त्या वायरच्या वरती तो मिरर काय केलेला आहे बसवलेला आहे. त्याने आपण रीडिंग घेणार आहे त्या रीडिंगला लॅब स्केल रीडिंग म्हणतात. इम्पॉर्टन्स आहे लॅब स्केल रीडिंग हा मेथडचा यूज करून आपण इथे असलेला रीडिंग घेणार आहे. कारण की जर जसा हा असलेला इथला सिलेंडर कन्सिडर करून हा रोटेट होणार आहे तो रोटेट झाला की ती फॉस्फरस ब्रॉन्झची जी वायर आहे ती वायर सुद्धा काय होणार आहे रोटेट होणार आहे. तो रोटेट झाला की त्याच्यावरती ठेवलेला हा जो मिरर आहे तो मिरर सुद्धा काय होणार आहे आपली पोझिशन्स बदलणार आणि तो पोझिशन जशी बदलत जाईल त्याप्रमाणे आपल्याला काय येणार आहे रीडिंग्स येणार आहे. त्या मेथडला आपण काय म्हणतो लॅब स्केल रीडिंग मेथड यूज ऑफ द मिरर अँड फॉस्फरस ब्रॉन्झ वायर किंवा त्याला फायबर हा सुद्धा वर्ड तिथे यूज केले. एकदम छोटी पातळ वायर असते किंवा फायबर सारखं असतं त्याला हा मिरर काय केलेला आहे बसवलेला आणि त्या मिररचं जसं डिफ्लेक्शन होत जाईल त्या डिफ्लेक्शन नुसार तिथलं आपण रीडिंग काय करणार आहे मेजर करणार म्हणजे इथून गेलेला करंट जर वाढला तर मॅग्नेटिक फील्ड वाढणार आहे. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक फील्ड की जे आपण इलेवन मध्ये बॉयड सेवरेट लॉ मध्ये पाहिलं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड वाढली तर ह्या आयर्न कोरचं डिफ्लेक्शन म्हणजे सिलेंडरचं डिफ्लेक्शन सुद्धा काय होत जाणार आहे वाढत जाणार त्याप्रमाणे आपल्याला रीडिंग काय येणार आहे घेत आहे. आता इथे सेम तेच आपण इथे दाखवलेलं ह्या डायग्राम्स मध्ये आपण इथे काय लावलेलं आहे पॉइंटर लावलेला आहे. तो पॉइंटर्स म्हणजे तिथे आपण यूज करतो ते अजून एक न्यू म्हणजे हेलिकल स्प्रिंग म्हणजे आता सस्पेंडेड मधून हा पिवोटेड मध्ये तर प्रथम सांगितलं ते सस्पेंडेड सांगितलं. पिवोटेड्स मध्ये काय केलं जातं ज्या वेळेस हा सिलेंडर मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये तिथे तयार होणारा टॉर्क त्या टॉर्कला आपण म्हणतो डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज एल आय ए हा सिंपल फॉर्म्युला. तर हा जो डिफ्लेक्टिंग टॉर्क इथे प्रोड्यूस झाला की तसतसं ही कॉइल हा जो आयर कोर आहे तो काय होणार आहे मूव्ह होणार आहे. तो मूव्ह झाला की त्याच ह्याला आपण काय म्हणतो फ्रेम पॉइंटर लावलेला म्हणजे हा इथे आपण काय केलेला आहे पॉइंटर लावला आणि तो पॉइंटर एका स्प्रिंग स्पेरिकल स्प्रिंग म्हणा किंवा त्याला हेलिकल स्प्रिंग आपण काय केलेलं आहे यूज केलं. आता ह्या स्प्रिंगचं काम काय आहे ज्या वेळेस हा आत्मधला सिलेंडर रोटेट होईल त्या डायरेक्शन त्यावेळेस त्या स्प्रिंगला बरोबर एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये काय येणार आहे टॉर्क प्रोड्यूस होईल.
जिकडे पहा हा सिलेंडर जर समजा इथे आपण पाहू हा सिलेंडर जर असा फिरत गेला तर ह्या स्प्रिंग वरती टेंशन कुठे येणार आहे ह्या बाजूला येणार आहे म्हणजे त्याचे एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन्स मध्ये ह्या स्प्रिंग वरती काय येणार टेंशन अप्लाय होणार हे स्प्रिंग आहे ती इथे इलॅस्टिक प्रॉपर्टीचं काम करते हा एमसीक्यू ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे की हेलिकल स्प्रिंगची जर असलेलं वर्किंग काय तर तिचं वर्किंग आहे ते इलॅस्टिक प्रॉपर्टीसाठी म्हणजे ज्या वेळेस याच्यामधून करंट मूव्ह होईल मॅग्नेटिक फील्ड मुळे ते सिलेंडर रोटेट झाला की त्या सिलेंडरला करंट रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा ओरिजिनल कंडिशनला आणायचं काम कोण करतं हे स्प्रिंग करत म्हणजे मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस केल्याशिवाय याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयारच होणार आणि मॅग्नेटिक फील्ड जर तयार झालं तर हा सिलेंडर आहे तो रोटेट होणार असतो म्हणजे तो रोटेट होऊन ह्या पोझिशनला आला मॅग्नेट रिमूव्ह इलेक्ट्रिक फील्ड रिमूव्ह केल्यानंतर मॅग्नेट सुद्धा रिमूव्ह होणार मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केल्यानंतर त्याला पुन्हा ओरिजिनल कंडिशनला नेण्यासाठी कारण की करंट रिमूव्ह केलं म्हणजे पुन्हा काय पाठीमागे येणार तो सिलेंडर तिथं असेल मग त्याला पुन्हा ओरिजिनल कंडिशनला आणण्यासाठीचं काम कोण करतं ही हेलिकल स्प्रिंग युझिंग बाय द इलॅस्टिक प्रॉपर्टी म्हणजे काय करतं ह्या स्प्रिंग मध्ये ज्या वेळेस रिफ्लेक्टिंग टॉर्क मुळे टेन्शन प्रोड्यूस होईल त्या टेन्शनला आपण काय म्हणतो रिफ्लेक्टिंग टॉर्क आणि हे रिफ्लेक्टिंग टॉर्क इज डिपेंडिंग बाय द कॉन्स्टंट हेलिकल स्प्रिंग कॉन्स्टंट आणि ह्या सिलेंडरनी रोटेट केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो फाय म्हणून ह्याच्यावरती तो काय डिपेंडेंट आहे म्हणजे ज्या वेळेस ज्यावेळेस तुमचा इथे रिफ्लेक्टिंग किंवा रिस्टोरिंग टॉर्क सुद्धा त्याला म्हणतात इथे जो रिस्टोर म्हणजे स्टोअर करून ठेवलेला टॉर्क हा असेल सी इंटू फाय म्हणजे जेवढा तुमचा हा सिलेंडरचा अँगल पोझिशन बदलल्यामुळे तयार झाला तेवढा ती स्प्रिंग काय होणार चेंज होणार तुमचा करंट रिमूव्ह केला तर ह्या स्प्रिंग मध्ये असलेल्या इलॅस्टिक प्रॉपर्टीमुळे तो सिलेंडर पुन्हा काय येणार आहे ओरिजिनल कंडिशनला येणार आहे म्हणजेच ह्या स्प्रिंग मधला करंट ज्या वेळेस असेल त्यावेळेस तो पॉईंट समजा या इथे कुठेतरी असेल इज दॅट क्लिअर आणि तो करंट रिमूव्ह केला तर ह्या स्प्रिंग मध्ये तयार झालेल्या टेन्शनमुळे ती स्प्रिंग काय येणार आहे पुन्हा ओरिजिनल कंडिशनला म्हणजे जिथे तुमचं अधिक म्हणजे झिरो वरती होता त्या ठिकाणी तुमचा पॉइंटर येणार आहे डिपेंडिंग बाय द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ती इलॅस्टिसिटीच्या प्रॉपर्टी वरती डिपेंड आहे आणि ह्या पॉईंट मधलं मॅग्नेटिक फील्ड हे पासिंग थ्रू द करंट वरती डिपेंड आहे करंट रिमूव्ह केला की मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह होणार आहे पण तिथे तयार झालेलं ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे तयार झालेलं जे काय आपलं रिस्टोअर केलेलं टॉर्क आहे ते तसंच राहतात आणि त्या टॉर्कच्याच रिव्हर्स पोझिशन्समुळे आपला काय गॅलरीचा पॉईंट सारखा येतो पुन्हा ओरिजिनल कंडिशनला येतो असं सिंपल आपलं काय गॅलरीमीटरचं वर्किंग आहे गॅलरीमीटरच्या वर्किंग्स मध्ये एमसीक्यू ला विचारले गेलेले क्वेश्चन्स म्हणजे कोणते मटेरियलची वायर यूज केली तर फॉस्फरस ब्रॉन्झ वायर मिररचं असलेलं मेजरमेंटचं स्केल कोणते तर लॅब स्केल रीडिंग किंवा लॅब स्केल मेजरमेंट आणि त्यानंतर ह्या हेलिकल स्प्रिंगची प्रॉपर्टीज काय ते कशावरती कोणत्या प्रॉपर्टीवरती डिपेंडेंट आहे तर ते इलॅस्टिसिटीच्या असलेल्या बेसिक प्रॉपर्टीवरती डिपेंडेंट आहे किंवा इलॅस्टिसिटीचं प्रिन्सिपल ते इथे काय करतं अप्लाय करतं असं आपलं सिंपल आहे गॅलरीमीटर आता बेसिकली आपण गॅलरीमीटरचा यूज रेजिस्टन्स आपण कारण गॅलरीमीटर हा रेजिस्टन्स मीटर पण गॅलरीमीटरचा यूज आपण अमीटर म्हणजे मेजरमेंट्स ऑफ करंट अँड व्होल्टमीटर्स मेजरमेंट्स ऑफ व्होल्टेज ह्या दोघांसाठी आपण म्हणजे ह्या गॅलरीमीटरचा यूज करून मी करंट सुद्धा मेजर करू शकतो आणि व्होल्टेज सुद्धा इथं सिंपल आहे गॅलरीमीटर इज कन्व्हर्टेड इन अमीटर ए फॉर एम्पियर मीटर फॉर एम्पियर हे करंटचं रिडिंग आहे त्यामुळे हे करंट मेजर केलं जातं आणि दुसरं आहे गॅलरीमीटर इज यूज ऑफ कन्व्हर्ट इन व्होल्टमीटर म्हणजे आपल्याला व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स हे मेजर करतात आता इथून जो गॅलरीमीटर आपण मेजर करणार तो गॅलरीमीटर्स मधून जो करंट मेजर करणार तो करंट हा खूप छोटा म्हणजे
मिली एम्पियर टू 100 मिली एम्पियर एवढा छोटा रेंज मध्ये आपल्याला करंट मिळेल, कारण की हा गॅलव्हनोमीटर खूप सेन्सिटिव्ह म्हणजे तुमच्या इथून छोटा तरी करंट पास केला तरी गॅलव्हनोमीटर डिफ्लेक्शन खूप होतं, म्हणजे तो आउट ऑफ रेंज जाऊ शकतो. तो खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट या गॅलव्हनोमीटरचा यूज करून करंट्स किंवा व्होल्टेज मेजर्स करता येत नाही. का? तर हा गॅलव्हनोमीटर खूप सेन्सिटिव्ह आहे, छोट्याशा करंटला सुद्धा तो लार्ज डिफ्लेक्ट होतो. मग तिथे जो असलेला करंट किंवा व्होल्टेज जर मला मेजर करायचं असेल तर ह्या गॅलव्हनोमीटरच्या सर्किट्समध्ये मला थोडस मॉडिफाय करावं लागतं, आणि ते मॉडिफिकेशन केलं तर सेम हाच गॅलव्हनोमीटर म्हणजे हेच सर्किट्स माझा करंट आणि व्होल्टेज मेजरमेंट करू शकतो. आता आपण ते दोन पाहणार आहोत, हाऊ टू कन्वर्ट गॅलव्हनोमीटर टू एमिटर, हाऊ टू डू कन्वर्ट गॅलव्हनोमीटर टू व्होल्टमीटर्स. फर्स्ट कन्वर्जन, कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर टू एमिटर. आता आपल्याला गॅलव्हनोमीटरचा एमिटर्स मध्ये कन्वर्जन सिद्ध, आपण सिंपल डायग्राम सर्किट ड्रॉ करू. हा आपला गॅलव्हनोमीटर आहे आणि ह्या गॅलव्हनोमीटर्स आर तेवढा करंट आपण कन्सिडर करू की पास. आपण आताच डिस्कशन केल्या प्रमाणे जर गॅलव्हनोमीटर मधून थोडा जरी म्हणजे 1 mA टू 100 mA एवढा कमी जरी करंट गेला तरी गॅलव्हनोमीटर हा आउट ऑफ डिफ्लेक्शन. मग ह्या गॅलव्हनोमीटर्स मधून गेलेला करंट जर आपल्याला कमी करायचा असेल, कारण की जर करंट जर कमी गेला तरच आपल्याला डिफ्लेक्शन सेम प्राप्त होते. मग इथून गेलेला करंट जर कमी करायचा असेल तर याचा अर्थ आपला हा जो आय करंट असेल तो अजून कुठल्या तरी एका ब्रँचने घालवला पाहिजे. म्हणजे आपला असलेला या इथून कन्सिडर करू आय जी एवढा करंट असेल आणि ह्या ब्रँच मधून करंट गेला आय मायनस आय जी. मग हा इथून गेलेला करंट आपण अजून एका रेजिस्टन्स मधून पास करतो आणि त्या रेजिस्टन्स आपण यस म्हणतो, यस फॉर शंट रेजिस्टन्स, अँड दिस रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. शंटलाच पॅरलल सुद्धा म्हणतात. ह्या गॅलव्हनोमीटरला आपण अजून एक रेजिस्टन्स कनेक्ट केला, तो कनेक्ट केलेला रेजिस्टन्स म्हणता येतात पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असलेला शंट रेजिस्टन्स. आणि ह्या रेजिस्टन्स व्हॅल्यू, कारण की इनपुट केलेला करंट हा मला मॅक्झिमम पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त करंट इथून गेला पाहिजे. मग जर करंट जास्तीत जास्त इथून गेला पाहिजे याचा अर्थ एस ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, व्हेरी स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स. कारण की तो जर छोटा असेल तरच तिथून काय होणार आहे करंट हा जास्त जाणार. हे इम्पॉर्टन्स आहे. इथे जो आपण हा शॉर्ट रेजिस्टन्स यूज करतो दे आर व्हेरी स्मॉल अँड कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन एज कम्पेअर टू द गॅलव्हनोमीटर्स. असे तरच तिथून गेलेला रेजिस्टन्स कसा असेल, सॉरी करंट कसा असेल, हा छोटा. आता इथे आपण सिंपल ओम्स लॉ अप्लाय करतो, कारण की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी पॉइंट आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन त्याच्या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असलेला ए अँड बी पॉइंट, म्हणजे ह्या गॅलव्हनोमीटर्स ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स आणि ह्या शंट रेजिस्टन्सच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स हे कसं असतं, सारखंच असतं. कारण हे दोन्ही रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन, देन पॅरलल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स आर सेम बट करंट्स आर डिफरन्स. ह्या ब्रँच मधून गेलेला करंट वेगळा आहे आणि ह्या ब्रँच मधून गेलेला करंट वेगळा आहे. मीन्स पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द जी इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द यस फॉर रेजिस्टन्स. गॅलव्हनोमीटर आणि शंट रेजिस्टन्स यांच्या दोघांच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स काय, सारखा. बाय यूज द ओम्स
कारण आई जी कन्सिडर के जी फॉर गैलरी मीटर, आई जी फॉर द करंट पासिंग थ्रू द गैलरी मीटर, जी इज द वैल्यू ऑफ गैलरी मीटर, आणि शंट रेजिस्टन्स मधून गेलेला करंट काय, आय मायनस आय डी इंटू वैल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स, म्हणजे इथलं काय झालं, हा इथून गेलेला करंट आय मायनस आय डी, आणि इथलं असल्या तिथे असलं रेजिस्टन्स यस, करंट पासिंग थ्रू द गॅलरी मीटर त्याची व्हॅल्यू काय येते, आय मायनस आय डी इंटू यस डिवाइडेड बाय जी, हा झाला आपला एक फॉर्म्युला, हा सुद्धा करंट खूप छोटा असतो एज कम्पेअर टू दिस व्हॅल्यू, मीन्स आय जी इज इक्वल टू आय मायनस आय जी यस डिवाइडेड बाय जी. आता ह्या याचं आपण मॉडिफिकेशन करू, देअरफोर आय जी इंटू जी इज इक्वल टू आय इंटू यस मायनस आय जी इंटू यस, मीन्स देअरफोर आय जी जी प्लस यस इज इक्वल टू आय इंटू यस, आय लॅम्डा प्लस वन मीन्स आय जी इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट यस डिवाइडेड बाय जी प्लस यस, हा एक फॉर्म्युला तयार झाला. दुसरा, तुम्हाला शंट रेजिस्टन्स सुद्धा मेजर करायला विचारतात, तर यस इज इक्वल टू आय जी डिवाइडेड बाय आय मायनस आय जी, हा झाला दुसरा फॉर्म्युला, म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ पासिंग थ्रू द करंट इन गॅलरी मीटर्स, अँड तिसरा फाइंड द व्हॅल्यू ऑफ टोटल करंट, म्हणजे जर आपल्याला आय विचारलं असेल तर आय इज इक्वल टू आय, इथे जर आपण ह्याला सेपरेट केलं तर आय जी आणि हा इकडे सबट्रॅक्शन होणार मायनस प्लस आय जी यस डिवाइडेड बाय यस, मीन्स आय इज इक्वल टू आय जी इन ब्रॅकेट जी प्लस यस डिवाइडेड बाय यस, हा झाला आपला तिसरा फॉर्म्युला, म्हणजे टोटल करंट पासिंग थ्रू दिस सर्किट, म्हणजे ह्या सर्किट्स मधून संपूर्ण गेलेला करंट, करंट पासिंग थ्रू द गॅलरी मीटर इंटू टोटल रेजिस्टर्स टू ऍडिशन ऑफ बोथ रेजिस्टर्स डिवाइडेड बाय शंट रेजिस्टर्स, यानी तुम्हाला टोटल करंट काढता येतो, ह्या फॉर्म्युलेने तुम्हाला करंट इन द गॅलरी मीटर्स काढता येतो, किंवा ह्या फॉर्म्युलेने तुम्हाला शंट रेजिस्टर्स काढता येतो. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. आपल्याला गॅलरीमीटरचं ॲमीटर्स मध्ये कन्वर्जन करण्यासाठी गॅलरीमीटर्स आणि दुसरा रेजिस्टर्स हा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये लावायचा आहे, आणि जो आपण दुसरा रेजिस्टन्स यूज करणार आहे त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही खूप छोटी असली पाहिजे, का तर तो मॅक्झिमम करंट पास झाला पाहिजे, तो मॅक्झिमम करंट जर इथून गेला नाही तर तुमचा गॅलरीमीटर्स काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. कारण की गॅलरीमीटर हा खूप सेन्सिटिव्ह आहे, छोट्या करंटला सुद्धा तो मॅक्झिमम डिफ्लेक्शन झाला, म्हणजे जर करंट मॅक्झिमम पास झाला तर तुमचा गॅलरीमीटर हा डॅमेज होऊ शकतो, आणि त्याला डॅमेज होऊ नये म्हणून आपण दुसऱ्या पॅरल कॉम्बिनेशन्समध्ये रेजिस्टन्स जोडलेलं आहे की ज्याची व्हॅल्यू ही खूप छोटी आहे, म्हणजे ह्या गॅलरीमीटरच्या कम्पेअर टू याची व्हॅल्यू कशी असते, खूप छोटी असते, की जेणेकरून आपला गॅलरीमीटर डॅमेज होऊ नये. इज दॅट क्लिअर? आता आपलं सेकंड कन्वर्जन, कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलरीमीटर टू होल्डर, कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलरीमीटर टू होल्डर. आता आपल्याला मूव्हिंग कॉइल गॅलरीमीटरचा यूज करून व्होल्टेज मेजर करायचं. या इथे आपण एक गॅलरीमीटर कनेक्ट केले आणि त्या गॅलरीमीटर मधून आय जी एवढा करंट काय होणार आहे, पास होणार. आता या इथे आपण एक टर्मिनल कन्सिडर केले आणि इथे ह्या दोघांच्या अक्रॉस जो काय व्होल्टेज असेल तो काय झाला, तिथला असणारा पोटेन्शियल डिफरन्स जो आपण डायरेक्ट मेजर करू शकतो. पण या गॅलरीमीटर्स मधून गेलेला करंट कसा आहे, खूप छोटा आहे, तर त्या छोट्या करंट्समुळे तुमचं आलेलं व्होल्टेजचं रिडिंग सुद्धा
चा किंवा स्क्वेअर रिंग काय असणार हे सुद्धा कमीच असणार. आणि आपला जर टोटल व्होल्टेज जर वाढवायचा असेल त्या सर्किटच्या अक्रॉस, तर ह्या गॅलव्हॅनोमीटरला अजून एक रेजिस्टर जोडायचा आणि तो रेजिस्टर्स आपण सिरीजच्या फॉर्ममध्ये जोडू. आता सिरीजच्या फॉर्ममध्ये जर रेजिस्टर जोडला तर त्या रेजिस्टर्स मधून केलेला करंट हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे जेवढा गॅलव्हॅनोमीटर्स मधून जाणार आहे तेवढाच करंट हा पुढच्या असलेल्या रेजिस्टर्स मधून जाणार आहे. पण आता ह्या दोन पॉइंट्स मधला असलेला पोटेन्शियल डिफरन्स आणि ह्या दोन पॉइंट्स मधला असलेला पोटेन्शियल डिफरन्स हा वेगवेगळा असतो. कारण की ह्या दोन पॉइंट्स मधला असणारा पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण व्ही जी म्हणू, आणि ह्या दोन पॉइंट्स मधला असलेला पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण व्ही आर. असे इथे दोन पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार आहे दोन वेगवेगळ्या रेजिस्टन्स. कारण की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट कॉन्स्टंट असतो, पासिंग थ्रू द करंट इन ईच रेजिस्टन्स आर से, बट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द ईच रेजिस्टन्स आर डिफरंट, इट इज डिपेंडिंग बाय द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. ही तुमच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू वरती डिपेंड असते. म्हणजे इथे असलेला पोटेन्शियल डिफरन्स व्ही जी, इथे असलेला पोटेन्शियल डिफरन्स व्ही आर, आणि ह्या दोघांपासून तयार झालेला एकच पोटेन्शियल डिफरन्स इज व्ही. मीन्स टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज द ऍडिशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर प्लस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सिरीज कनेक्टेड रेजिस्टन्स. ही व्हॅल्यू तर आपली कॉन्स्टंटच राहणार, इथून गेलेला करंट सुद्धा काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. आपल्याला जर हा व्ही वाढवायचा असेल, म्हणजे व्होल्टमीटरचं रिडिंग जर वाढवायचं असेल स्केलचं रिडिंग, तर आपल्याला ह्याच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स वाढवावा लागेल. कारण की हा जसजसा वाढेल तसतशी ह्या दोघांची ऍडिशन्स वाढून याची टोटल व्हॅल्यू वाढणार. मग ही व्हॅल्यू जर वाढवायची असेल तर गेलेला करंट आपला कॉन्स्टंट आहे, आय जी इथून जेवढा गेला तेवढाच इथून गेलेला आहे, मग हा रेजिस्टन्स कसा पाहिजे. जर आपल्याला व्होल्टेज किंवा व्होल्टमीटरचं जर स्केल वाढवायचं असेल, पासिंग करंट आर इज हाय बाय टू अँड कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन, तुमचा हा जो आर रेजिस्टर आहे तो हाय व्हॅल्यूचा हवा आणि तो गॅलव्हॅनोमीटरला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्टेड केला पाहिजे. तरच आपल्याला हा फॉर्म्युला सॅटिस्फाय होईल, व्ही इज इक्वल टू व्ही जी प्लस व्ही आर, व्ही इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर मीन्स व्ही जी इज इक्वल टू पासिंग थ्रू करंट्स इनटू गॅलव्हॅनोमीटर अँड व्ही आर इज इक्वल टू आय जी इनटू आर. म्हणजे तुमचं सिंपल रिलेशन काय तर देअरफोर टोटल व्होल्टेज इज इक्वल टू व्ही जी जी प्लस आर. म्हणजे त्या सर्किट मध्ये असलेलं टोटल व्होल्टेज किंवा मॅक्सिमम डिफिनेशनचा फॉर्म्युला काय आला होता, आय जी ब्रॅकेट जी प्लस आर, करंट पासिंग थ्रू द गॅलव्हॅनोमीटर इज व्ही डिवायडेड बाय जी प्लस आर. आय फॉर्म जर तुम्हाला जी ची व्हॅल्यू विचारली असेल तर सुद्धा आपल्याला काढता येईल, व्ही मायनस आय जी आर डिवायडेड बाय आय जी इज इक्वल टू जी व्हॅल्यू ऑफ गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टर्स. म्हणजे एज अ एक्झाम्पल साठी व्ही मायनस आय जी आर डिवायडेड बाय आय जी. असे आपले काय होतात, सिंपल फॉर्म्युले तयार होतात. आपण जे दोन्ही कन्वर्जन पाहिलं ते एकदम सिंपल आहे. पहिला आपण गॅलव्हॅनोमीटर इज कन्वर्टेड टू एमिटर्स, एमिटर्स मध्ये वापरलेला रेजिस्टन्स हा पॅरलल कॉम्बिनेशन आणि स्मॉल व्हॅल्यूचा असतो. होल्ड मीटर्स मध्ये म्हणजे मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर इज कन्वर्टेड टू द होल्ड मीटर, यामध्ये जो आपण रेजिस्टन्स वापरणार आहे तो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणि हाय व्हॅल्यूचा. कन्वर्जन ऑफ एमिटर्स मध्ये
potential difference across the galvanometers and given shunt resistance किंवा parallel combination resistance ह्या दोघांचा potential difference सारखा आहे. इन व्होल्टमीटर्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅलोनोमीटर्स अँड युजिंग रेजिस्टन्स आर डिफरन्स. म्हणजे दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स आहे डिफरन्स. तिसरा, अमीटर्स मध्ये पासिंग थ्रू द करंट इन गॅलोनोमीटर्स अँड कनेक्टेड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ शंट रेजिस्टन्स आर डिफरंट. पासिंग थ्रू द करंट इन शंट रेजिस्टन्स इज व्हेरी large as compared to the passing through the current in galvanometers. Here, passing through the current in galvanometers and connected resistors in series combinations are set in very small. And तो कसा असतो, खूप छोटा असतो. म्हणजे इथून गेलेला करंट हा छोटा आहे इन व्होल्टमीटर्स मध्ये, आणि अमीटर्स मधून जो तुम्ही रेजिस्टन्स एक्स्ट्रा लावता त्या रेजिस्टन्स मधून गेलेला करंट कसा आहे जास्त किंवा लार्ज व्हॅल्यू. असे तुमचे सिंपल चार डिफरन्स तयार होता. तुम्हाला दोन मार्क्सला थेरी विचारली जाते किंवा दोन मार्क्सला डिफरन्स बिटवीन व्होल्टमीटर्स अँड अमीटर इन कन्व्हर्टेड बाय मूव्हिंग कॉइल गॅलोमीटर हा विचारला जातो, किंवा दोन मार्क्सला याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा विचारतो. असं आपलं सिंपल पॉइंट्स आहे, इज रिलेटेड टू द गॅलोनोमीटर्स इज कन्व्हर्टेड अमीटर्स अँड व्होल्टमीटर्स. इज दॅट क्लिअर? ओके, थँक्स. लेक्चर्समध्ये काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राइब.